त्याच्यामध्ये ग्रेट सायन्स आहे. माता भगिनी मला पुढे सांगू द्या, तुम्ही कपाळी कुंकू लावतात, गंध का लावाय, पायामध्ये चांदी का वापरायची? आता आमच्या पुढच्या पिढीने चांदीही फेकून दिली, कुंकूही फेकून दिलंय, वेणीही फेकून दिली, वेणी का बांधायची? बुचडा इकडं आहे ना, तो का बांधायचा हे लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे. विठोबार खुमार, विठोबार खुमार, विठोबार खुमार, विठोबार खुमार. श्रीधन शब्दाचीच रत्नी, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू, शब्दाची आमुच्या जीवीचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्देची हा देव, शब्देची गौरव पूजा करू, शब्दाची आमुच्या जीवीचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. समचरण सरोज सांद्र नीलांबुदाभम, जगननी तपानि मंदनम मंदनानम, तरुण तुलसीमाला कंधरम कैंजनेत्रम, सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दया, तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी, तुकाराम तुकाराम नाम घेता पापयम धन्य तुको बासम, जेने केला हा पुरुषार्थ, जयांचे केली स्मरण होय, सकळ विद्यांच्या अधिकरण तेच वंदो श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारोनियता. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्नी, शब्दाचीच शस्त्र यत्न करू, शब्दाची आमुच्या जीवीचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चिंतन करता निवडलेला अभंग. संसार दुःखाच्या आपत्तीला इष्टापती मानून भंडारा भामचंद्राच्या साक्षीने गोविंदाचे गीत गाऊन भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला. ढोंगे साधुसंतांच्या विषयवाष्टांचे धिंडवडे काढून धगधगीत वैराग्याची पताका विश्वामध्ये ज्यांनी फडकाविली. अंधश्रद्धेचे वाभाडे काढून श्रद्धा संस्कृतीचे धडे समग्र विश्वामध्ये ज्यांनी प्रदत्त केले. मराठी माणसाला मराठी बाण्याने मराठी भाषेचा जो अविजात उपदेश ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये मांडला, से मराठी सारस्वताचे मुकुटमणी, भगवत धर्माचे प्रणेते, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे महान लढवा भगवत भक्त, सकल संत भूषण अनंत कृपाभूषित देहूनिवासी वैराग्यमूर्ती जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा हा तीन चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अतिशय महत्वाचा शब्दाला भगवत स्वरूपता प्रतिपादन करणारा अभंग आज आपल्या समोर ते निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला अभंगाचा शब्दशास्त्र अर्थ असा आहे की जगद्गुरु श्री संत तुकोबरायांना साधकांनी प्रश्न केला, तुकोबराय तुमच्या घरची संपत्ती काय? जगद्गुरु तुकोबराय बोलले, भगवत साक्षात्कार झाल्याच्यानंतर जे शब्द माझ्या मुखातून बाहेर पडले ते शब्द रूपी रत्न ही माझ्या घरची संपत्ती आहे. प्रयत्नाने आम्ही त्या शब्दाला शस्त्रामध्ये सुद्धा रूपांतरित करू, आणि प्रयत्नाने शब्दाला शास्त्रामध्ये सुद्धा रूपांतरित करू, असा अलौकिक असणारा दिव्य शब्द जीवीचे जीवन ना माझा प्राण आहे आम्ही समाजाला देत असताना काय देऊ? शब्दे वाटू धन जन लोका. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, अद्वैत वेदांताच्या दृष्टीने जर पाहिलं तर शब्द आणि देव याच्यामध्ये कोणताच भेद नाही. तुका म्हणे पहा शब्देची हा देव, त्या देवाचा गौरव करायचा, त्या देवाची पूजा करायची. तुकोबराय म्हणतात, त्याच शब्दाने आम्ही त्या देवाचा गौरव करू, त्याच शब्दाने आम्ही त्या देवाची भगवंताची पूजा करू. तुका म्हणे पहा शब्देची हा देव, शब्देची गौरव पूजा करू, शब्दाची आमुच्या जीवीचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. अभंगाचा शब्दशास्त्र अर्थ आपल्या समोर प्रतिपादित केला. आता विश्रांती घ्यायला अडचण नाही, एवढ्या लांबचा प्रवास करून आल्याच्या नंतर
तुम्हा सर्वांना पाहिल्याच्या नंतर, इतकं सुंदर नियोजन ग्रामस्थांचं पाहिल्याच्या नंतर असं वाटतंय हा कार्यक्रम बामणवाडीमध्ये नसून साक्षात अयोध्येत हा सोहळा गाजतोय की काय. इतकं सुंदर विलक्षण तेजस्वी दिव्य वातावरण निर्मिती या सप्ताह कमिटीद्वारा झाली. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार. आशुतोष भक्तवत्सल भगवतानाम पांडुरंगानाम कृपाशीर्वादेन वैराग्यरास रसज्ञ देहुनिवासिना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना कृपाशीर्वादेन आळंदी वल्लभ मुक्त कैवल्य तेजोनिधी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांना कृपाशीर्वादेन गते अनेक वर्षांनी अतीतानी 25 वर्षांनी अतीतानी एतस्मिन सप्ताहस्य प्रतिवार्षिक स्वरूपेण नियोजनं भवति एव. सातारा जनपदे कराड तहसीले एतस्मिन बामणवाडी ग्रामे ब्राह्मणवाडी ग्रामे एतदाव समीचीन बामणवाडी ग्रामे बहु सम्यक तयारोप्य महोत्सवस्य नियोजनं भवन्तः सर्वे कृतवन्तः. भगवती माता लक्ष्मी देवी पंचपरमेश्वर भगवंतं प्रणिपातं कृत्वा उपस्थितानां मान्यवरणं दृष्ट्वापि मनसि बहु प्रसन्नता भवतेव. तेषु गुणीजन गायकवृन्दः अपि अत्र उपस्थिता एव, वादकवृन्दः अपि अत्र उपस्थिता एव, वारकरी शिक्षण संस्थां ये छात्राः पठन्ति ते अपि सर्वे अत्र उपस्थिता एव. समय अधिकं न स्वीकृत्य अहम् अग्रे गच्छामि. हरिभक्तपरायण अशोक महाराज, हरिभक्तपरायण सुनील महाराज, मया समीपम् आगतवन्तः यश ज्ञानेश्वरी कंठस्थ आदरणीय श्रद्धे श्री भीमरावजी महाराज दराडे शास्त्री अपि अत्र उपस्थित आहे. भगवान गडे स्थित्वा द्वादश वर्षांनी अधीन कृतवंतः आदरणीय श्रद्धे श्री संभाजीनगरत उपस्थित सन्मान श्री हरिभक्तपरायण गायनाचार्य राजू महाराज अपि अत्र उपस्थित आहे. पूर्वम् अस्माकं मेलनं सञ्जातं पेट की नयी मध्ये, तत्र मेलनम् अभवत्. राजू महाराज अपि अत्र उपस्थित आहेत. आदरणीय श्री हरिभक्तपरायण जगन जनार्दन महाराज परमादरणीय श्रद्धे अस्माकं सवादे ग्रामत उपस्थित एव. कशनाथजी महाराज अत्र पारायण काकडा व्यासपीठ रूपेण प्रातिवार्षिक स्वरूपेण सप्तदिनात्मकम उपस्थिती भवति एव. ज्ञानराज हरिभक्तपरायण पिकले महाराज उपनाम बहु सम्यक असत. आदरणीय श्री पिठले महाराज, पिठले बाजरी भाकरी तथाचे पिठले महाराज बहु सम्यक. आदरणीय महाराज अपि वारकरी पुरातन बहु सम्यक गायनं भजनम् इत्यादिकं सम्यक् तया गायनं करोति. ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था ये छात्राः पठन्ति ते अपि सर्वे उपस्थिता आहे. चोपदार बहु सम्यक् अस्ति, तसे मश्रु अपि बहु सम्यक् अस्ति. आदरणीय श्री कीर्तनकारः श्रद्धेय पूज्य रघुराजजी महाराज पूजारी महाराज अपि सातारा जनपदतः एव अस्ति. विनेकरी हरिभक्तपरायण तानाजी महाराज मोरे बहुत फेटा बहु सम्यक असते. कीर्तनानंतर मम दास्यामि चिंता नास्ति. मृदंगाचार्य बहु सम्यक मृदंग वादनं करोति. हार्मोनियम वादक बाबूराव महाराज चिखलीकर चितळीकर बहुत नाम आम कथम जानामि. बाबूराव महाराज बहु सम्यक संवादिनी वादनं करोति. हरिभक्तपरायण महेश महाराज तुतारी वादक मृदंगाचार्य बहु सम्यक मृदंग वादनं करोति. अभिजीत जी महाराज शिंदे बहुत स्वास्थ्यं बहु सम्यक अस्ति. कुत आगतव कुर्नाली कराडत बहु सम्यक मृदंग वादनं करोति. किञ्चित् स्वास्थ्यम् एतादृशं भवेत् रघुराज महाराज सादृश्य प्रातःकाले बदाम काजू पिस्ते इत्यादिकं खादितव्यं चिंता नास्ति. सुभाषजी पाटील अपि तत्र उपविष्ट एव. आद्य यश सौजन्य वर्तते कैलासवासी यशोदा देसाई तश पती तश नाम किम कशाबा कुशाबा का कशाबा खाशाबा उपस्थित आहे मात्र. हा तम अपि धन्यवाद मी इच्छामि. येन माध्यमेन मात्र आगतोऽस्मि. ग्रामस्थद्वारा दूरभाषं कृत्वा कार्यक्रमशं निमन्त्रणं दत्तवन्तः हरिभक्तपरायण भजनप्रेमी प्रेममूर्ती संदीपजी महाराज देसाई अपि अत्र उपस्थिता एव. अतः सर्वेभ्यो प्रणिपातं कृत्वा
माता लक्ष्मीं प्रणिपातं कृतो अपंचम पंच परमेश्वरं प्रणिपातं कृत्वा जगद्गुरु से संत तुकाराम महाराजं प्रणिपातं कृत्वा छत्रपती शिवाजी महाराजं प्रणिपातं कृत्वा अहं कीर्तनस्य प्रारंभं करोमि. विठ्ठल विठ्ठल. पण इकडे आल्याच्यानंतर तुम्हाला सर्वांना पाहिल्याच्यानंतर हरोप्य महोत्सव पाहिल्याच्यानंतर मनस्वी आनंद वाटला. माता भगिनींची एवढी उपस्थिती आहे. माता भगिनी मी इंग्लिशमध्ये बोललो बरोबर मग काहीच कळलं नाही ना. ते न कळण्याकरताच बोललोय आहे. ते न कळण्याकरताच बोललोय. तुम्ही म्हणायला नको की आमच्याला आम्हाला कळालं नाही. मी का बोललो या भाषेमध्ये ही संस्कृत भाषा होती. ती भाषा मला बोलताय ते तुमच्या समोर सांगायचं नाही आहे का. त्या भाषेतली दिव्यता लक्षामध्ये घ्या. त्या भाषेतली महान महनीयता लक्षामध्ये घ्या. इसवी सन 8व्या शतकापर्यंत समग्र भारत देश ज्या दिव्य भाषेमध्ये संवाद करत होता त्या विश्वातली सगळ्यात तेजस्वी विलक्षण दिव्य भाषा आज नासा सुद्धा ज्या भाषेकडे सगळ्या सायंटिफिक लँग्वेज म्हणून पाहते सायंटिफिक वैज्ञानिक भाषा म्हणून जिच्याकडे पाहिल्या जातंय त्या विश्वातली सगळ्यात प्राचीन सनातन हिंदू धर्म परंपरेतली अभिजात भाषा म्हणजे आमची संस्कृत भाषा. विठ्ठल विठ्ठल. एवढ्या तेजस्वीतीने दिव्यतेने भव्यतेने त्या भाषेकडे आज समग्र जग पाहिलं जातंय. या भारतीय सनातन परंपरेच्या हजारो ग्रंथ ज्या भाषेमध्ये ग्रथित आहेत भगवद्गीतेपर्यंत जी दिव्य फिलॉसॉफी ज्या भाषेमध्ये ग्रथित झाली ती संस्कृत भाषा. येणारी पिढी त्या संस्कृत भाषेकडे यावी. कारण आज 40 देशातील 254 विश्वविद्यालयामध्ये सध्या संस्कृत भाषा शिकवल्या जाते. भगवद्गीता शिकवल्या जाते. किती 40 देशातील 254 विश्वविद्यालयामध्ये सध्या भगवद्गीता संस्कृत ह्या गोष्टी शिकवल्या जात आहेत. माझ्याकडे बातमी आहे तुम्हाला पाहिजे असेल तर मी सेंड करेन. त्यांनी भगवद्गीता कोर्समध्ये ऍड केली. भगवद्गीता कोर्समध्ये ऍड केली. कारण आता 14 डिसेंबर 2008 अमेरिकेमध्ये सेटल हॉल युनिव्हर्सिटी आहे जिथं भगवद्गीता शिकवायला प्रारंभ केला. पहिल्याच वर्षी भगवद्गीता शिकण्याकरता अमेरिकेसारख्या देशामध्ये 1128 विद्यार्थी ॲडमिशन घेत आहेत. 1128 विद्यार्थी अमेरिकेमध्ये भगवद्गीता शिकण्याकरता ॲडमिशन घेत आहेत. ऐका त्यांनी कोर्समध्ये ॲड केली भगवद्गीतेला. आणि आम्ही भगवद्गीता कुठे ठेवली? कुठे ठेवली? अशोक महाराज कोर्टमध्ये ठेवली. ती कशा करता ठेवली कोर्टमध्ये भगवद्गीता? कशा करता ठेवली? शपथ घेण्याकरता. शपथ कोण घेतोय? ज्याने पंढरीची वारी केली तो नाही ना. अनन्वित अत्याचार गुन्हेगार खरं बोलण्याकरता भगवद्गीता त्याला हात ठेवण्याकरता कोर्टमध्ये भगवद्गीता ठेवली. माझं म्हणणं असं आहे कोर्समधून भगवद्गीता काढा. आपलं कोर्टमधून भगवद्गीता काढा. कोर्समध्ये ॲड करा. तुम्हाला कोर्ट स्थापन करायची गरजच पडणार नाही एवढी भगवद्गीतेमध्ये दिव्यता भव्यता दडलेली आहे. म्हणून वारकरी संप्रदायातलं दिव्य तत्वज्ञान विलक्षण आहे, तेजस्वी आहे, भव्य दिव्य आहे. सनातन परंपरेचा अधिकार किती विलक्षण आहे. ही राष्ट्र परंपरा हजारो वर्षाची किती दिव्य आणि भव्य आहे. एक संदर्भ तुमच्या समोर ते ठेवतो. अभंगाकडे बोलतो, वेळ कमी आहे. कॅलेंडर तुम्ही सगळ्यांनी घेतलं किती रुपयाला मिळालं? पुरुष मंडळी कॅलेंडर किती? इथं कॅलेंडर माहिती नाही किती? माता भगिनी किती रुपयाला? 30 रुपयाला. वा, असा आवाज पाहिजे खणखणी. तुम्ही घाबरलात का किती जास्त संख्या असल्यामुळे? नाही ना. टाळकरी मंडळी कॅलेंडर किती रुपयाला मिळतं? 20-30 रुपयाला मिळत. आता गंमत आहे का? तुम्ही किती ग्रेट आहात ही गोष्ट तुमच्या लक्षामध्ये येईल. कॅलेंडर घेतल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यामध्ये चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे. ही तर गोष्ट आपल्या सर्वांना ज्ञात आहे. चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण तारीखच वेळेसह लिहून ठेवलेलं आहे. ऐका, माझी सनातन परंपरा किती विलक्षण आहे, वैदिक परंपरा जगाच्या समोर किती वैज्ञानिक पद्धतीने आहे ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. कॅलेंडरमध्ये सगळ्या गोष्टी ऑलरेडी लिहून ठेवलेल्या आहेत. चंद्रग्रहण कधी आहे, सूर्यग्रहण कधी आहे, पंचांगच्या आधारे आपण ते सगळं लिहून ठेवतो. हा प्रश्न तुम्ही नासाला विचारा, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण कधी आहे. 8 दिवस अगोदर, 1 वर्ष अगोदर सांगता येत नाही. 8 दिवस जवळ येऊ द्यावे लागतात. सॅटेलाईटच्या माध्यमातून अरबो खरबो रुपये खर्च करून सॅटेलाईटच्या माध्यमातून नासाने सांगितलेला ग्रहणाचा टाईम ऐका.
नासाने सांगितलेला ग्रहणाचा मध्यकाळ, नासाने सांगितलेला ग्रहणाचा मोक्ष काळ ऑलरेडी एक वर्ष अगोदर केवळ 30 रुपयाच्या कॅलेंडरमध्ये एक वर्ष अगोदर ज्या लोकांना माहिती आहे त्या भारत देशातले सत्य सनातन हिंदू धर्म परंपरेतले लोक विश्वात सगळ्यात ग्रेट आणि वैज्ञानिक आहेत. इतकी विलक्षणता त्यांच्यामध्ये पाहायला मिळते. जी गोष्ट तुम्हाला 30 रुपयात कळते ती त्यांना अरबो खरबो रुपये खर्च करावे लागतात. मग त्यांनी म्हणावं तुम्हाला सायन्स कळत नाही, त्यांनी म्हणावं भारताला टेक्नॉलॉजी माहिती नाही, त्यांनी म्हणावं भारताला फिलॉसॉफी माहिती नाही. स्थापत्यशास्त्राचा विचार जर केला तर 1000 वर्षापासून 2500 वर्षापूर्वी ज्या लेण्या आपल्याकडे तयार झाल्या, शिखराकडून काम सुरू केले, खाली फाउंडेशनकडे आम्ही घेऊन गेलोत, एवढी तेजस्वी टेक्नॉलॉजी भारत देशामध्ये विकसित होती. आणि मग आपला भारत इतका सनातन परंपरेच्या अनुषंगाने फार विलक्षण आहे. त्यामध्ये आपला महाराष्ट्र संतभूमी म्हणून प्रख्यात आहे. स्वामी विवेकानंद महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर स्वामी विवेकानंदांना लोकमान्य टिळकांना भेटल्याच्या नंतर स्वामी विवेकानंदांचे मुखातले गौरव उद्गार आहेत की महाराष्ट्र इज वन ऑफ द इंडियन स्टेट विच हॅज लॉंगेस्ट स्पिरिच्युअल हेरिटेज. इट इज अ लँड ऑफ संत, इट इज अ लँड ऑफ ग्रेट वॉरियर्स. ही शूर आणि वीरांची भूमी आहे म्हणून इथला देश आणि इथलं कुळ पवित्र आहे. जगदूर तुकोबराय वर्णन करतात, पवित्र ते अशा उत्तम आणि पवित्र कुळामध्ये जन्मलेले जगद्गुरु श्री संत तुकाराम यांचा तीन चरणाचा उत्कृष्ट असा भंग आपल्या समोर ठेवलेला आहे. साधकांनी जगद्गुरु तुकोबरांना प्रश्न केला, तुकोबराय प्रत्येकाची संपत्ती वेगळी असते, काहींचं धन ही त्याची संपत्ती असते, काहींची त्याची मुलं ही त्याची संपत्ती असते, काहींची जमीन जायदाद ही त्याची संपत्ती असते, काहींचं वेगवेगळ्या अनुषंगाने मित्रता ही त्याची संपत्ती असते. अगदी त्याच्यामध्ये चार प्रकार केले तर भक्ताची संपत्ती देव आहे, देवाची संपत्ती भक्त आहे. दैवी पुरुषाला आपण विचारूया तुमची संपत्ती काय आहे, भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायाच्या अनुषंगाने वर्णन भगवंत करतायत. अभयम सत्व संशुद्धीर 26 दैवी संपत्तीचे गुण ही त्याची संपत्ती आहे. एखाद्या आसुरी पुरुषाला विचारा तुझी संपत्ती काय आहे, भगवंत सांगतात दंभो दर्पो विमानश्च क्रोध पार्श्वमेव च. दैवी संपत्तीचे 3 श्लोक आहेत आणि 26 गुण आहेत. आसुरी संपत्तीचा 1 श्लोक आहेत, 6 गुण वर्णन केलेले आहेत. गुण कसले ते दोषच म्हणावे लागतील. पण माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या जर ओव्या पाहिल्या तर 26 गुणावरती कमी ओव्या आहेत आणि 6 गुणावरती सगळ्यात जास्त ओव्या आहेत. हे 16वा अध्याय पाहून घ्या. वाईटावरती एवढं सगळ्यात जास्त ओव्या म्हटले त्याज्य त्याज्या वया लागे. वाईट जर माणूस कळाला तर चांगला कळायला वेळ लागत नाही, चांगल्याची संगत महत्वाची असते. म्हणून आसुरी संपत्तीचं ते धन आहे. दैवी संपत्तीची पुरुषाचं गावामध्ये चांगलं वागणं, सगळ्यांना जय हरी म्हणणं. आणि पुरुष मंडळी तुम्हाला सांगू का, माता भगिनी तुम्हा सगळ्यांना, तुमच्यासाठी 2 मित्र तुम्हाला सांगून जातो, ते 2 मित्र स्मशानभूमीपर्यंत तुमची साथ सोडणार नाही. सांगू का नको, त्यांच्याशी मैत्री केली ना कल्याणच आहे आयुष्याचं, भौतिक पण आणि आध्यात्मिक पण. ते 2 मित्र आहेत. पहिला मित्र आहे रामकृष्ण हरी आणि दुसरा मित्र आहे जय हरी. हे ज्याने स्वीकारले मित्र
स्मशानभूमीत महाराज बसायला जागा मिळणार नाही एवढी गर्दी होऊ शकते. मग दुसरं काहीतरी हे करण्यापेक्षा राम कृष्ण हरी जय हरी असं कसले गोड मित्र आहेत, नामस्मरण पण होत आहे, चार लोक जोडल्या जात आहेत आणि म्हणून एवढ्या दिव्यतेने ते पाहायला मिळतं. जगदुरु तुकोबऱ्यांना साधकाने प्रश्न केला, तुकोबराय तुमच्या घरची संपत्ती कोणती आहे? तुकोबराय म्हटले, भंडारा भामचंद्र डोंगरावरती साधना करून भगवत साक्षात्कार झाला आणि भगवत साक्षात्कार झाल्याच्या नंतर जे शब्द माझ्या मुखामधून बाहेर पडले ते शब्द रूपी रत्न हे माझ्या घरची संपत्ती आहे. अभंगाचं पहिलं चरण. घरी धन शब्दाची सरत्ने शब्दाची सरत्ने आम्हा घरी धन शब्दाची सरत्ने शब्दाची सरत्ने आम्हा घरी धन शब्दाची शब्दाची सरत्ने आम्हा घरी धन शब्दाची सरत्ने शब्दाची सरत्ने शब्दाचीच शस्त्र यत्न करू शब्दाचीच शस्त्र यत्न कर शब्दाचीच शस्त्र यत्न कर शब्दाचीच शस्त्र यत्न कर शब्दाची आमुच्या जीवीचे जीवन जीवीचे जीवन शब्दाची आमुच्या जीवीचे जीवन जीवीचे जीवन शब्दाचीच शस्त्र यत्न या पहिल्या चरणामध्ये जगदुरु तुकोबऱ्यांनी सांगितलं शब्द रूपी रत्न ही माझ्या घरची संपत्ती आहे. शब्द शब्दाची निर्मिती अत्यंत विलक्षण आहे. शब्द दोन पद्धतीने पाहिला जातो, एक वर्णरूप शब्द आहे आणि एक ध्वनिरूप शब्द आहे. मी बोलतोय ही माझी ध्वनी आहे, ध्वनीच्या माध्यमातून शब्द मी तुमच्या समोर ते ठेवतोय आणि आपण जे पुस्तक अभ्यासतोय ज्ञानेश्वरीचं पारायण चालतंय ते माऊलींचे वर्णरूप शब्द त्याचा आपण स्टडी करतोय. किती विलक्षणतेने ते शब्द आहेत. ध्वनिरूप शब्द पॉवरफुल होण्याकरिता त्या व्यक्तीला त्या उच्च अवस्थेपर्यंत जावं लागतं तेव्हा ते शब्द पॉवरफुल होतात. स्वामी विवेकानंदाने शिकागोच्या अमेरिकेमध्ये शिकागो तत्वज्ञान परिषदेमध्ये अलौकिक असं दिव्य तत्वज्ञान वेदांत शास्त्राची फिलॉसॉफी भारतीय फिलॉसॉफी हिंदू धर्माचं दिव्य तत्वज्ञान मांडलं शब्दाच्या माध्यमातून त्यांनी मांडलं विलक्षणतेने मांडलं ती त्यांची फिलॉसॉफी लिहून ठेवली गेली पुस्तकामध्ये वर्णरूप ध्वनिरूप दोन पद्धतीने. ऐका व्यवहारामध्ये शब्द कळत नाहीत संतांचे शब्द लवकर कळणार नाही. व्यवहारामधले शब्द व्यवहारात शब्द कळत नाहीत संतांचे शब्द कधी कळणार. तुम्हाला उदाहरण दे, दोन मित्र पहिलीपासून बारावीपर्यंत बरोबर स्टडी करत होते अभ्यास करत होते. इतक्या सुंदर पद्धतीने अभ्यास चालला होता. पहिलीपासून बारावीपर्यंत बरोबर होते, राहायला बरोबर होते, बरोबर शिक्षण घेतलं. बारावीचा निकाल लागला. लागल्याच्या नंतर एक मित्र दुसऱ्या मित्राच्या घरी गेला. किती मार्क्स मिळालेले आहेत, बारावीच्या नंतर तो काय करणार आहे हे विचारण्याकरता तो त्याच्या घरी गेला. संध्याकाळची वेळ होती, खेडेगावातलं वातावरण होतं. आपलं जसं या बामनवाडीमध्ये खेडेगावातले आपण सगळेजण आहोत. काही ते बिल्डिंग आहे नाही ना, कैलासवाशी ज्ञानदेवजी देसाई शेठ
काय गोड व्यक्तिमत्व होत. किती वर्ष झाले त्यांना जाऊन? 3 वर्ष. 10 वर्ष झाली. तुम्ही कीर्तन झाल्यावरती सांगा, पण व्यक्तिमत्व फार गोड होत. मला त्यांची आठवण आली, आमची भेट झाली होती. तो मित्र खेडेगावातलं वातावरण आहे. आपल्या मित्राला भेटायला गेला गेला. वडील धार काढत होते म्हशीची. धार काढणे माहिती नाही, इकडं म्हशीची धार काढत होते. तो मित्र गेल्याबरोबर संध्याकाळची वेळ होती. आपल्या मित्राला म्हणतोय, गणेश 12वी झाल्याच्या नंतर तू काय करणार आहेस? तो म्हटला, मी फार्मसी करणार आहे, फार्मसी. वडील धार काढत होते. त्यांनी सांगितलं, उमेश अरे त्याचं काय ऐकतो, 12वी झाल्याच्या नंतर फार्मसी करणार आहे, फार्मसी करणार आहे. घरी 4 म्हशी आहेत, संभाळता संभाळता नाकी 9 आले, तो काय 12वीच्या नंतर फार्मसी करणार आहे? दृष्टांत समजला नाही. मला सांगा, फार्मसी शब्द कोणत्या साईडचा आहे? मी व्यवहारातले शब्द कळत नाही, तर संतांचे शब्द कधी कळतील? त्याला अधिकार असावा लागतो, त्याला गुरुपरंपरेचे शब्द अभ्यासावे लागतात. फार्मसी शब्द कोणत्या साईडचा आहे? पिठले महाराज कोणत्या साईडचा आहे? सायन्सचा आहे. अगदी बरोबर. फार्मसी शब्द माता भगिनी कोणत्या साईडचा आहे? पुरुष मंडळी मेडिकल सायन्स. जे आपण मेडिकल टाकतो, मेडिसिन घ्यायचं आपल्याला, ते मेडिकल टाकण्याकरता डी फार्मसी बी फार्मसी कोर्सेस करावे लागतात. मग ते करण्याकरता तो म्हटलं, मला 12वी झाल्याच्या नंतर फार्मसी करायची, म्हणजे मेडिकल सायन्सचं गोळ्या औषधाच्या निर्मितीचं शिक्षण घ्यायचंय. पण वडिलांना तो फार्मसी शब्द कळाला नाही. मी शब्द कळत नाही याच्या अनुषंगाने बोलतोय. तुकोबऱ्यांचे शब्द किती विलक्षण आहे. तुकोबऱ्या सांगतात, माझ्या घरची संपत्ती शब्द आहेत. आणि मग व्यवहारातला शब्द लवकर लक्षात येत नाही. फार्मसी शब्द त्या वडिलांच्या लक्षात आला नाही. त्यांना वाटलं फार म्हणजे भरपूर, आणि म्हसी म्हणजे 12वी नंतर आपला मुलगा दुधाचा व्यवसाय करणार आहे म्हशी घेऊन. म्हणून ते म्हटले, त्याचं काय ऐकतो, 12वी नंतर फार्मसी करणार आहे, फार्मसी करणार आहे. घरी 4 म्हशी सांभाळता येणार, व्यवहारात शब्द कळत नाही. संतांचे शब्द कधी कळतील? विठाला विठाला, शब्द कळत नाही व्यवहारामधले. संतांचे शब्द, मुंगी व्याली सिंगी झाली तिचे दूध किती, 17 रांजण भरून गेले पिले 12 हत्ती. आम्ही लटकेने बोलो कटके ते गाडगे एवढे राळे उडत चिमणी चरत चाले, तिचे वाटी एवढे डोळे पाण्यात कासव गीत गाय वनात कोल्हा नाचे, सावज म्हणे संतोषला खोकड पुस्तक वाचे. समजलं काही? मला तर नाही समजलं. मला सांगा, मुंगी व्याली, मुंगी केवढी असते? केवढी? एवढी मोठी. अशोक महाराजाने असा हात केला म्हणजे एवढी मोठी मुंगी इकडे असू शकते का? काय करावं? मुंगी केवढी असते माता भगिनी? छोटीशी. बरोबर. तिला शिंगी झाली. शिंगी माहिती आहे ना, घोडा घोडी आणि त्यांचं जे छोटस बछड, त्याला काय म्हणतात? शिंगरू. शिंगरू? अरे आमच्याकडे पण तेच म्हणतात. आता माझं गाव नगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुक्यामध्ये, कधी तुम्ही मढी मोठा देवीला गेला असता भगवानगडाच्या अलीकडे, तिकडे गाव आहे. आमच्याकडे पण शिंगरूच म्हणतात. तुमच्याकडे? अरे तुमचं आमचं सारखंच आहे. आमच्याकडे माणसं मेल्याच्या नंतर जातात, तुमच्याकडे सारखा आहे. सारखा आहे म्हणजे तुम्ही हसले म्हणजे सारख्या. एक जण म्हणला, जीव गेल्याच्या नंतर. शब्दामध्ये बदल आहे, प्रक्रिया एकच आहे. मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती, 17 रांजण भरून गेले. आता मुंगी कधी व्यातही नाही, तिला शिंगी होतही नाही, तिला 17 रांजण दूध हत्ती कधी, आता दूध मुंगी कधी देत नाही. बरं, 17 रांजण भरून गेले, पिले 12 हत्ती. हत्ती कधी दूध पितो का? हत्ती प्राणी एका पक्षी आहे, प्राणी एका पक्षी आहे. ही टीम फारच हुशार दिसते. बदाम बिदाम खातात का काय? सगळे चेहरे पानं कसे गुपगुपीत आहेत सगळ्यांची. त्यांना वाटत नाही का, यांना वाटत नाही का, आम्ही जीन्स पॅन्ट घालून गावामध्ये मोबाईल घेऊन फिरावं? पण याही वयामध्ये धोतर घालून भगवत भक्तीमध्ये नाचतायत. हिता वारकरी संप्रदायाची ताकद आहे. हिता वारकरी संप्रदायाचं खरं वैभव आहे. यांच्या गुरुला धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. ही सगळी टीम फार गोड आहे. ही बच्चे कंपनी तर बसते ना, हे खूप चांगली आहे. उद्या तिथं बसतील, परवा इथं येतील, 13वा इथं सुद्धा यायला बसलेत. आणि ते आलेच पाहिजे, तेवढ्याकरता हा रौप्य महोत्सव असतं, तेवढ्याकरता तर सप्ताह असतं. म्हणून या मुलांना रागू नका, धिंगाणा घालू द्या, मस्ती घालू द्या, पण त्यांना इथं येऊ द्या. ह्या मुलींनी माळ घालू द्या, उद्या कुटुंबाचं कल्याण होईल एखाद्या. नको कोणाच्याच लग्नाला मी येणार नाही, जाऊ द्या.
ते म्हणतात नको माळ. मग जर तुम्हाला पती जर माळकरी मिळाला तर मग 17 रांजण भरून गेले, पिले 12 हत्ती. हत्ती दूध पितो का राजू महाराज? नाही पित. मग हा अभंग नामदेव महाराजांचा आहे. ते शब्द लक्षामध्ये घ्या, किती विलक्षण शब्दाची ताकद आहे. इथं मुंगे शब्दाचा अर्थ लक्षामध्ये घ्या. मुंगे शब्दाचा अर्थ आहे माया. शिंगी झाली म्हणजे सृष्टी झाली. 17 रांजण भरून गेले हे दिसतंय ते स्थूल शरीर. याच्या आतमध्ये सूक्ष्म शरीर आहे जे 17 तत्वाचं आहे. पंच ज्ञान इंद्रिय प्लस पंचकर्मी इंद्रिय 10 प्लस पंच प्राण 15 मन आणि बुद्धी 17 रांजण भरून गेले. आता पिले 12 हत्ती तुम्ही खूप गोड श्रवण करतायत. पिले 12 हत्ती टाळकरी मंडळी तुम्ही भरपूर दिसतात. पिले 12 हत्ती सांगतो तुमच्या समोरती. कीर्तनात विनोद असावेत या नसावेत या मताचा मी नाही, परंतु विनोद म्हणजेच कीर्तन ही प्रक्रिया चुकीची आहे हे लक्षामध्ये घ्या. जर विनोद म्हणजेच कीर्तन असते तर ज्ञानोबरायांना एवढा त्रास झाला महाराज, एवढा विलक्षण त्रास या भूमीमध्ये झाला. ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या लिहिल्या, आपल्या उद्धाराचं तत्वज्ञान दिलं म्हणून 725 वर्ष झाले त्याचा पारायण चालू आहे महाराज. गाथ्यामध्ये जगद्गुरु तुकोबरांना देहूमध्ये मारण्यामध्ये आलं. मुंबाजीबावांनी मारलं, काठीने मारलं. त्या जगद्गुरु तुकोबरांना जर मनोरंजन करायचं असं समाजाचं तर आपला उद्धार होणार दिव्य अक्षर त्यांनी गाथ्यामध्ये लिहिले नसते. आपला उद्धार होईल असे दिव्य अक्षर लिहिले नसते. ते अक्षर किती विलक्षण आहे, किती दिव्यता आहे ते आपण साक्षात्काराच्या अनुभूतीने अनुभवतो. 12 हत्ती ही प्रक्रिया लक्षामध्ये घ्या. पहिला हत्ती चार्वाक, 12 शास्त्रकार म्हणजे 12 हत्ती. नास्तिक 6 शास्त्रकार, आस्तिक 6 शास्त्रकार. नास्तिक 6 शास्त्रकारामध्ये चार्वाक, जैन, योगाचार, वैभाषिक, माध्यमिक आणि संत्रांतिक हे 6 नास्तिक हत्ती, 6 आस्तिक हत्ती. ऐका, हत्ती माहिती ना? हत्ती म्हणजे शास्त्रकार. कुठं अभंग आहे तो? पहिला हत्ती ज्यांनी योग दर्शन तयार केले ते पतंजली ऋषी पहिले हत्ती. ज्यांनी सांख्य दर्शन तयार केलं ते कपिल मुनी दुसरे हत्ती. ज्यांनी वैशेषिक दर्शन तयार केलं ते कनाद ऋषी तिसरे हत्ती. तिसरे म्हणजे हे 6 आणि हे 9. ज्यांनी न्यायशास्त्र तयार केलं ते गौतम ऋषी 10वे हत्ती. ज्यांनी पूर्व मीमांसा शास्त्र तयार केलं ते जैमिनी ऋषी हे 11वे हत्ती. आणि सगळ्या शास्त्रामध्ये अद्वैत वेदांत शास्त्र ज्यांनी तयार केलं ते व्यास महर्षी 12वे हत्ती. पिले 12 हत्ती संतांचे शब्द आहे. जगद्गुरु तुकोबरांची किती दिव्य वाणी आहे. आणि म्हणून तो शब्द जगद्गुरु तुकोबराय म्हटले भगवत साक्षात्कारातून प्रगट झाला. माझ्या घरचं रत्न आहे. रत्नामध्ये 4 गुण आहेत. रत्नाचा पहिला गुण आहे स्वयंप्रकाशता. रत्नाचा दुसरा गुण आहे अमूल्यता. रत्नातला तिसरा गुण आहे अलौकिकता. आणि रत्नातला चौथा गुण आहे काठिण्यता. हे 4ही गुण शब्दामध्ये आहेत. शब्दात अलौकिकता आहे, स्वयंप्रकाशता आहे, कठोरता आहे आणि अमूल्यता सुद्धा शब्दामध्ये दडलेली आहे. अमूल्य मूल्यच करता येईल. किती कोटी रुपये दिले म्हणजे जगद्गुरु तुकोबरांचा सुंदर ते ध्यानाभंग आपल्याला विकता येईल? शक्यच नाही. अरबो खरबो रुपये ठेवा तरी एका अभंगाची किंमत होऊ शकत नाही. एवढे अमूल्य शब्द आहेत. म्हणून तुकोबराय म्हटले ती माझ्या घरची संपत्ती आहे. ते शब्द नुसते संपत्ती आहे असं नाही. भंडारा भामचंद्र डोंगरावरती मी तपश्चर्या केली आणि दिव्य अक्षर माझ्या मुखातून बाहेर आले. ते शब्द माझं जीवीच जीवन ना, माझा प्राण आहे. जीवीचे जीवन आवाज मोकळा. शब्द शब्द जीवन
माझं जीवाचं जीवन म्हणजे माझे शब्द आहेत. आज जगद्गुरु तुकोबरांच्या गाथ्यामध्ये जे 4000 अभंग आहेत ते जे शब्द आहेत ते माझं जीवीचं जीवन आहे. माझा प्राण आहेत माझे शब्द प्राण आहेत. म्हणून 13 दिवसाचा अनुष्ठान इंद्रायणीच्या डोहामध्ये ते शब्द बुडवण्यात आले. भगवंताला साक्षात प्रगट होऊन 13 दिवसाचं बिगर अन्न पाण्याचं अनुष्ठान जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं. ज्या शेवरती बसून जगद्गुरु तुकोबरांनी ते अनुष्ठान आरंभिलं भगवंताला साक्षात इंद्रायणीच्या पवित्र डोहामधून ती सगळी गाथा जगद्गुरु तुकोबरांच्या हातामध्ये घेता आली. ते शब्द बाहेर आले. तुकोबरांनी सांगितलं आता माझ्या शब्दाला भीती नाही. साक्षात भगवंताने ते शब्द मला दिलेले आहे. काय दिव्यता असेल. वेदापासून उपनिषदापासून भगवद्गीतेचे शब्द पहा. माझ्या तुकोबरांच्या कीर्तनातले शब्द पहा. छत्रपती शिवाजी महाराज ते कीर्तन ऐकण्याकरता येत आहे. त्या शब्दाचा विलक्षण प्रभाव शिवाजी महाराजांवरती होतोय. राज्याभिषेक स्वप्न डोळ्यामध्ये आहे. वय कमी आहे पण जगद्गुरु तुकोबरांच्या शब्दाची ताकद प्रभाव छत्रपती शिवाजी महाराजांवरती पडला. आणि शिवाजी महाराजांनी सांगितलं की आता मला राज्यकारभार चालवायचा नाही. मला हिंदवी स्वराज्य निर्माण नाही करायचं. मला तुकोबरांच्या सानिध्यामध्ये राहायचं. जिजाऊ देहूला आल्या. शिवबाची समजूत घात. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबरांच्या शब्द शिरसावंत मानला. शब्दाच्या माध्यमातून धर्माचं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. तुकोबराय बोलतायत शब्दाच्या माध्यमातून मी धर्माचं कार्य करणार आहे. शस्त्र शब्दाच्या माध्यमातून शास्त्र सांभाळणार आहे. मी तुकोबराय बोलताय. आणि शस्त्र तुम्ही सांभाळाय शिवबा. शस्त्र तुम्ही सांभाळा. शास्त्र मी सांभाळणार आहे. शस्त्र तुम्ही सांभाळा. शास्त्र मी सांभाळणार आहे. म्हणून भक्ती आणि शक्तीचा सुंदर संगम म्हणजे तुकोबरांनी शिवाजी महाराजांचं जीवन. छत्रपती शिवरायांनी शक्ती सांभाळली. तुकोबरांनी भक्ती सांभाळली. आमचा येणाऱ्या पिढीतला युवक कसा असावा. त्याच्यामध्ये अर्धी भक्ती असावी. त्याच्यामध्ये अर्धी शक्ती असावी. उजव्या हातामध्ये भगवद्गीता डाव्या हातामध्ये भगवद्गीता घेतली तर उजव्या हातामध्ये शस्त्र असावं. स्वामी विवेकानंदांच्या शब्दामध्ये एका हातामध्ये भगवद्गीता आणि एका हातामध्ये फुटबॉल घ्या. स्वामी विवेकानंद बोलले. युरोपमध्ये जाऊन बोलले. तिकडे जाऊन बोलले स्वामी विवेकानंद. म्हणजे आमचा तरुण कसा असावा. अर्धा शुभा असावा आणि अर्धा तुकोबा असावा. एवढा ग्रेट युवक आम्हाला पाहण्याची
एवढ्या करता ते धर्म मंडप असतात, एवढ्या करता ते शब्द आहे. येणारी पिढी संस्कारित व्हावी, येणारी पिढी भगवत भक्तीला लागावी, गळ्यामध्ये माळ घालावी, आई वडिलांना स्वाभिमान वाटावा असं दिव्य जीवन असावं. आपला मुलगा भगवत भक्तीमध्ये रमतोय, खूप चांगलं कौतुक त्याच्याकडं त्याचं ऐकायला मिळतंय सगळ्यांकडून. हे ज्यावेळेस वडील ऐकतायत, अभिमानाने पाहुण्या रावळ्यामध्ये वडील फिरतात. नाही तर आज परिस्थिती आमचा तरुण हा संध्याकाळी धरून आणावा लागतो. आमचा तरुण संध्याकाळी धरून आणावा लागतोय. अशी जर परिस्थिती येत असेल त्या वडिलांना काय वाटत असेल, त्या आईला काय वाटत असेल. आणि म्हणून तुकोबराय म्हटले, माझे शब्द इतके विलक्षण आहेत की ते साक्षात्कार झाल्याच्या नंतर जे बाहेर ते माझ्या जीवीच जीवन आहे. येथे उपकारासाठी आम्ही आलेलो आहोत, मग समाजाला काहीतरी देणं आहे, काय द्यायचंय फक्त आम्ही देऊ शकतोय. शब्द रूपी धन समाजाच्या हातामध्ये देऊ शकतो. शब्द रूपी शब्द धन जन लोक शब्द सामान्य लोकांना शब्द रूपी धन समाजाच्या हातामध्ये ठेवू. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय खरोखर समाधान होत नाही. काय दिव्यत आहे त्यांची, अख्खा महाराष्ट्र नाही भारत त्या काळात येऊनही सत्तेच्या हाताखाली होता. शिवाजी महाराज जर नसते तर आज महाराष्ट्राची काय परिस्थिती झाली असती. चित्र डोळ्यासमोर उभा केलं तरी अंगावरती काटा येतो. माता भगिनी काय जिजाऊंनी पुण्य केलं असेल, काय तेजस्वी बालक जन्माला घातला. आणि म्हणून मुलगा जन्माला घालण्याकरता आईला खूप कष्ट घ्यावे लागतात. जन्माला घालणं फार सोपं आहे, त्याला संस्कारांनी उभा करणं फार अवघड आहे. ते संस्कार भारतीय संस्कृती जगात ग्रेट आहे, कारण गर्भातून ते संस्कार सुरू करते. आज आमची माता ते गर्भसंस्कार विसरून चालली. हिंदू संस्कृतीमध्ये उत्सव खूप आलेत नाही असं नाही, पण त्या उत्सवामध्ये त्याचं गांभीर्य दूर झालं. त्या उत्सवातील मुख्य उद्देश बाजूला राहून गेला. गोष्टी फक्त काहीतरी परंपरेने चालले म्हणून करायचं एक तर ते डोक्यात, नसेल तर नवीन काहीतरी फॅड आलं का ते करायचंय ते एक डोक्यामध्ये. गर्भसंस्कार आम्ही डोहाळे जेवण, इकडे डोहाळे जेवण घालतात का नाही माता भाई? मग डोहाळे जेवण का घालावेत याचं उत्तर तुम्ही कोणी मला देऊ शकेल का? नाही ना माहिती तुम्हाला, फक्त घालतात सातव्या महिन्यामध्ये एवढंच आम्हाला माहिती आहे. आणि डोहाळे जेवण घालायचे आणि एका वाटीखाली आणि एका वाटी खाली किडा पेडा म्हणा, हा तो पेडा जिलेबी ठेवायची. आणि जे असल हे ठीक आहे त्याच्यात, पण याचं लक्षामध्ये घ्या. डोहाळे का जेवण घालायचे, घालणं खूप महत्वाचं आहे. 16 संस्कार खूप महत्वाचे आहेत. जी आज निगेटिव्ह एनर्जी इतकी वाढत चालली, निगेटिव्ह शब्दाचा निगेटिव्ह एनर्जी ओर आहे, ती ऊर्जा आहे, ती काम करते. नजर लागणे हा शब्द तुमच्याकडे आहे का? बरोबर, नजर लागू शकते. मग नजर लागते ती नजर कोणाची लागते ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ती नजर कोणाची लागते याचं कारण आहे, ज्याचे डोहाळे पूर्ण नाहीत अशा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, आईच्या गर्भात असताना ज्यांचे डोहाळे जेवण झालेले नाही, डोहाळे पूर्ण झालेले नाहीत, तो मुलगा किंवा ती मुलगी जन्माला आली आणि ते जर म्हटले ना वा काय सुंदर साऊंड सिस्टीम आहे, दुसऱ्या दिवशी तुम्हाला सिस्टीम लागणारच नाही.
ते जर म्हटले ना महाराज तुमचा फेटा काय छान आहे, तो नेस तुम्हाला घालताच येणार नाही तो फेटा. ते म्हटले ना काय सुंदर पखवाद वाज, बोला आठवणारच नाही तुम्हाला. अहो एवढंच काय, याच्या पुढे मला बोलू द्या. कोल्हापूरकर महाराज, विष्णू महाराज कोल्हापूरकर, त्यांच्या तिथं त्या गावामध्ये माझे गुरुवर्य अद्वैत वेदांत भास्कर जंगले महाराज शास्त्रीजी ते तिथं शिकायला होते. एक गावातला फक्त तब्येत छान होती, खेडेगावातले होते, दष्टपुष्ट खाल्ल्या पिल्ल्याला होतं. फक्त ते म्हटले काय छान तब्येत आहे, एवढंच म्हटले. मारा तो माणूस असा होता का, तो जर म्हटला ना काय सुंदर वाडा आहे, वाड्याला दुसऱ्या दिवशी ताडा जायचा. तो म्हटला काय छान तब्येत आहे, नेमकं मधुकरी मागता मागता यांची त्यांची भेट झाली. म्हटले काय छान तब्येत आहे, 6 महिने जुलाब लागले होते. किती? 6 महिने जुलाब लागले होते. हा त्याची पुढची गंमत आहे का, म्हणून डोहाळे जीवन पूर्ण करायचं असतं. मी अभंगाच्या दुसऱ्या चरणावरती आहे, ही गोष्ट विसरू नका. डोहाळे म्हणजे आपली केवढी सायंटिफिक परंपरा, त्या प्रत्येक गोष्टीमागे कारण आहे, प्रत्येक गोष्टीमागे. आपल्याकडे अंत्यविधी झाल्याच्या नंतर स्मशानभूमीत आपण एखाद्याची अंत्यविधी केली आणि केल्याच्या नंतर बाहेर आल्याच्या नंतर एक पाला खायला दिला जातो आपल्याला. कोणता? इकडे पद्धत आहे का नाही? आमच्या नगर जिल्ह्याकडे एक पाला, त्याचं नाव आहे लिंबाचा पाला. तो चावायला देतात, पाण्याचा गुळणा करायचा आणि मग आपल्या घरी निघून जायचं. याचं कारण सांगू द्या. कारण स्मशानभूमीत गेले का वेगवेगळ्या बॅक्टेरिया विषाणू असतात मृत व्यक्तीचे, ते आपल्या लाळेमधून बॉडीमध्ये जाऊन असाध्य आजार होऊ नये त्याकरता तो पाला खायला दिला जातो. केवढी ग्रेट परंपरा आहे त्याच्यातलं हे लक्षात. पालाच खात नाहीत सध्या लोक, त्याला कळतच नाही नेमकं कशा करता खायचं. चंबन केल्या जाते दशक्रियाविधी झाल्याच्या नंतर. दशक्रियाविधीच्या दिवशी चंबन करतात. आपल्याकडे करतात ना? हा थोडस मला इकडची माहिती विचारून घ्यायची. आपल्याकडे चंबन करतात, आपल्या चंबनच म्हणतात ना तुमच्याकडे? काय म्हणतात? मुंडन. मुंडन हा काशीतला शब्द झाला. तुम्ही काशी शिकायला होते का? हे रघुराज महाराज पूजारी माझ्या समवेत आले, माझे गुरुबंधू आहेत, यांचं गाव इथंच आहे. कोणती? मसूर निगडी आहे. नातेवाईक कोणी तिकडचे? रघुराज महाराज पूजारी तिथं राहायला आळंदीमध्ये आहेत. आता आता नातेवाईक शोधून उपयोग नाही. आपल्याकडे तुमच्याकडे चंबन म्हणतात. मग चंबन का करायची? नाही केलं तर पाप पुण्य हा भाग सोडून द्या, पण चंबन का करायची हे लक्षामध्ये घ्या. मृत व्यक्तीच्या सगळ्यात जवळ त्यांचा मुलगा पुतण्या नातू हे असतात आणि नेलेल्या व्यक्तीचे जे विषाणू असतात बॉडीमधले ते फार घातक असतात. आपला साधा कोरोनाने आपले एवढे हाल केले, ते विषाणू केसाच्या द्वारे बॉडीमध्ये जातात. केसाच्या द्वारे बॉडीमध्ये जातात, कॅन्सर सारखे आजार होऊ शकतात. म्हणून आपल्याकडे केश ओपन करण्याची पद्धती आहे, सायन्स आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या, ग्रेट सायन्स आहे. माता भगिनी मला पुढे सांगू द्या. तुम्ही कपाळी कुंकू लावतात, पायामध्ये सोनं वापरतात, गळ्यामध्ये चांदी वापरतात, चुकलं का काही? जागे आहेत का नाही ते पाहावं लागतं ना. पायामध्ये सोनं आणि गळ्यामध्ये चांदी, बरोबर ना? नाही, मग पायामध्ये चांदी. आता याच्यातली गंमत, चांदी का वापरायची? आता आमच्या पुढच्या पिढीने चांदीही फेकून दिली, कुंकूही फेकून दिलंय, वेणीही फेकून दिली. वेणी का बांधायची? बुचडा इकडं आहे ना, इकडे शब्द कोणता आहे? पाठीमागे बांधतात त्याला बुचडा. तो का बांधायचा हे लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे. जी व्यक्ती रात्री, जी माता भगिनी रात्री केस मोकळं करून झोपते, माता भगिनी झोपण्याचे नियम आहेत, केस मोकळे करून कधी झोपायचं नाही. तुम्ही मला माहिती, बुचडा बांधून झोपणं अवघड होतं. केसातले दोन केस का होईना, पण बांधलेले पाहिजेत हे शास्त्र आहे. केस मोकळे करून तुम्ही झोपले तर रात्री जे भूतप्रेत फिरत असतात त्यांना वाटतं हे आमच्याच पक्षाचे माणसं तुमच्यावर अटॅक करू शकतात. भूतप्रेत नाही म्हणाल तर पळे भूतबाधा बेनी ते हरिपाठ कसा म्हणाल? त्यामुळं त्यांचा संचार असतो. त्यांची अचानक हत्या झाली, आत्महत्या झाली, अचानक जीव सोडले, कोणी विहिरीत पडून मेलं, ते फिरत असतात, त्यांना गती नसते. मग ते आश्रय घेतात कोणाचा? जिवंत माणसाचा. मग हे त्याकरता केस बांधून झोपायचे. म्हणून आपल्याकडे बुचडा पद्धत आली. आता काय बापकट आलेत, बुचडा बांधताच येत नाही तर त्याला काय करणं? गंध का लावायचा? तुम्ही कुंकू लावतात आणि हळद लावतात, कुंकू लावल्याच्या नंतर वाईट नजर आपल्याकडे येत नाही आणि हळद लावल्याच्या नंतर आपल्या बॉडीतली चांगली ऊर्जा बाहेर जात नाही, म्हणून हळद आणि कुंकू लावायचं असतं.
पायामध्ये चांदी का वापरायची? वाताचे जे आजार आहेत ते चांदीने नष्ट होतात. 64 म्हणजे 64 ग्राम चांदी जी माता आपल्या पायामध्ये धारण करते. किती? 64. म्हणून जोडे आले, चांदी पायामध्ये चाळ आले, हे सगळ्या गोष्टी का? कारण 64 ग्राम चांदी जर पायामध्ये वापरली तर त्या मातेचं सिजरिंग कधी होत नाही, नॉर्मल डिलिव्हरी होते ही शुद्ध चांदी वापरली तर. आता सगळं डुप्लिकेट आलंय त्यामुळे डॉक्टरकडे गेल्याशिवाय डिलिव्हरी नाही, हे लक्षामध्ये घ्या. गळ्यामध्ये सोनं, हा आम्ही वारकरी गंध लावतो का? गंध लावण्याची परंपरा आहे, सायन्स आहे सगळ्यात ग्रेट. गंध का लावायचा? रस्त्याने आपण चाललो आणि एखादा किडा आपल्या खाली पायाखाली मेला तर तो ताबडतोब शरीर सोडतोय, तो ताबडतोब आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि ते प्रवेश करण्याचं ठिकाण म्हणजे दोन्ही भुवयांची मधला भाग आहे, इथून तो आपल्या बॉडीमध्ये इंटर होतो, आतमध्ये जातो. आणि म्हणून शास्त्र सांगते तिथं लॉक लावा. लॉक, लॉक शब्दाचा अर्थ आहे तिथं गंध लावा. जिथं गंध आहे तिथं तो आतमध्ये जात नाही. म्हणून हजारो वर्षापासून ऋषीमुनी सांगितलं गंध लावत जा. इकडे मला बाबा सोडून दिसानच कोणाच्या कपाई विठोब रुक्मिणीला येणार आहे. थोडा का होईना? किंवा आपलं पाणी जरी नसेल ना गंध, पाणी हातावर घेऊन फक्त पाणी लावून देत चला, काही अडचण नाही. माता भगिनी ऐका, मूळ विषयावरती या पाठीमागे. नजर लागणं हा जो प्रकार आहे, डोहाळे जेवण पूर्ण नाही. जिच्या कपाळी गंध नाही तिला नजर सगळ्यात जास्त लागू शकते. कारण तुम्हाला शनीचा शाप आहे की सगळ्यात जास्त नजर यांना लागू शकते, शनीचा शाप आहे त्यांना. आणि म्हणून पुरुष मंडळी ह्या गोष्टी किती ग्रेट आहेत, हजारो वर्षापासूनच्या दिव्य गोष्टी आपण सांगून ठेवलेल्या आहेत. इतक्या विलक्षणतेने हे सगळं तत्वज्ञान आहे. तुकोबराय म्हटले माझ्या घरची जी शब्दरूपी संपत्ती आहे ती किती ग्रेट आहे, विलक्षण आहे. आम्ही समाजाच्या हातामध्ये देत धन वाटू पण तो शब्द कळण्याकरता एक भीतीमध्ये शब्द बदलतो आणि एक आनंदामध्ये शब्द बदलतो. भीतीमध्ये हो शब्द बदलतो ना, आनंदामध्ये शब्द बदलतो ना. पण तुकोबराय म्हणतात माझा शब्द विलक्षण आहे. भीतीमध्ये शब्द बदलत नाही, आनंदामध्ये नाही, तो शब्द अभेद्य आहे. भीतीमध्ये शब्द बदलतो, आनंदामध्ये हो बदलतो. कोल्हापूर कुठे? कुठे? मुंबईकडे. मग अच्छा, आपल्या जवळ आहे. कोल्हापूरचे संस्थानिक महाराजे, नाव काय? शाहू महाराज. प्रधान जी विचारत होते शाहू महाराज माझ्या घरी या, जायला तयार नाहीत. एक दिवस फिरत फिरत अचानक प्रधानजींच्या घरी गेले, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. आनंदा शब्द कसा बदलतो? इतका आनंद प्रधानजीला झाला. आणि प्रधानजी किचन मध्ये आपल्या पत्नीला म्हणतात, पत्नीला, राजापूरचा कोल्हा आला आथरंज 17. काय म्हणायला पाहिजे? दृष्टांत लक्षात नाही आला? अचानक संस्थानिक महाराजे दारात आलेत, पत्नीला आवाज देऊन सांगितलं जाते, घसा थोडासा ओढायला घेऊन आवाज मुका पुढे येऊन बोला, मॅग्नेट घशाचा कार्यक्रम करून टाकते, ते थोडस आवाज मुका, बाकीच्या माईक कमी करतो, मला एनर्जी द्या, ते गाय लागले का मग त्यांचा आवाज वाढवा. संस्थानिक महाराजे दारामध्ये आले, आनंद झालाय. आनंदामध्ये त्यांनी म्हणायला पाहिजे होत की कोल्हापूरचा राजा आलाय 17. आनंद इतका झाला. आणि प्रधानजी म्हणतायत राजापूरचा कोल्हा आला 17. सतरंजी 18 ऐवजी 17. भीतीमध्ये, आनंदामध्ये शब्द तसा भीतीमध्ये पण बदलतो. एक ब्राह्मण होते, गावामध्ये राहत होते, नदीच्या काठावरती ते गाव होतं. पहाटे 4 गंगेवरती स्नानाला जायचे आणि गावात मंदिराची पूजा करण्याकरता यायचे. भल्या पहाटे 4 गंगेवरती स्नानाला गेले, प्रचंड मोठा साप पाहिला. साप पाहिल्याबरोबर धावत पळत गावाच्या दिशेने आले. गावकरी विचारतात का पळतायत, का घाबरलायत? ब्राह्मण म्हटले रोजच्या नित्याच्या नियमाप्रमाणे गंगेवरती स्नानाला जात होतो, पण एवढा मोठा सर्प पाहिला, एवढा मोठा भुजंग पाहिला, गंगा बगलात मारली, धोत्राच्या काठाकाठाने, धोत्राच्या काठाकाठाने पळायला लागलो. दृष्टांत समजला नाही वाटतंय, पुन्हा सांगतो. ब्राह्मण रोजच्या नित्याने गंगेच्या स्नानाला जात होते. गंगेवरती स्नान करत असताना त्यांनी एवढा मोठा सर्प पाहिला, खावत पळत गावाच्या दिशेने आले. इतके घाबरले, विचारतायत गावकरी का घाबरलात, का पळतायत? ते म्हटले स्नानाला जात असताना एवढा मोठा भुजंग पाहिला आणि गंगा बगलात मारली आणि धोत्राच्या काठाकाठाने पळायला लागलो. अजूनही नाही समजला, पुन्हा सांगतो.
काय म्हणायला पाहिजे होत. तुमच्या त्या आजी फारच हसतायत. वा, काय म्हणायला पाहिजे होत. गंगा बघलात आपलं धोतर. माझं पण तसंच व्हायला लागलं बरं का. धोतर बघलात मारलं आणि गंगेच्या काठाकाठाने पळायला लागलं. भीतीमध्ये शब्द बदलला. पिंपळगाव कुठं इथं. पिंपळगाव नाही ना, आमच्या तिकडचं पिंपळगाव. चला आंधीकडचं पिंपळगाव. त्या पिंपळगाव मध्ये एक शिंपी राहत होती. आणि पूर्वीचा काळ होता टेलरिंगचं काम करण्याकरता कुसूरला. कुसूरच आहे ना संदीप भाऊ, कुसूरच आहे ना. कुसूरचा काय कुसूर. ते स्वामी समर्थ हॉटेलचा कुसूर. स्वामी समर्थ हॉटेल मला वाटतंय संतोष भाऊ आणि त्यांचंच आहे ना, संतोष भाऊंच. हा रविराज त्यांचा कुसूर. मी त्या बामणवाडीच्या तिथं एक स्वामी समर्थ नाव लिहिलं होतं आणि तिथे एक हॉटेल होतं. मी यांना सांगितलं स्वामी समर्थ हॉटेल पशी आहे. यांना वाटलं ह्या हॉटेल पशी आहे. आमची अशी जुगलबंदी चालली होती मस्त. आठवणीत राहतील काय अडचण. ते शिंपी दुसऱ्या गावाला गेले, समजा कुसूर सारख्या गावी गेले आणि रात्री येत होते. रात्री येत असताना चोरांनी पकडलं. पकडल्या बरोबर चोरांनी पकडलंय. पकडल्याच्या नंतर आता शिंपी आहेत पिंपळगावचे आहेत म्हणून मी पिंपळगावचा शिंपी असं म्हणायला पाहिजे ना. पण भीती आली. शिंपळ तू कोण आहेस म्हटले. ते म्हणले मी शिंपळगावचा पिंपी, शिंपळगावचा पिंपी, शिंपळगावचा पिंपी. काय म्हणायला पाहिजे होतं. पिंपळगावचा शिंपी. भीतीमध्ये शब्द बदला. तो कोपरा म्हटले माझे शब्द बदला. त्यांनी माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तैसे साचा नि मवाळ मितले आणि रसाळ. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. शब्दाला अमृताचा कल्लोळ असावा. विश्वात पहिल्यांदा सांगणारे माऊली ज्ञाने मुखी अमृताची वाळ. मुखी अमृताची आवाज ना. मुखी अमृताची वाळ. मुखी अमृताची वाळ. देह देवाची, देह देवाची, देह देवाची कारणी. देह देवाची, देह देवाची, देह देवाची कारणी. मुखी अमृताची वाणी. मुखी अमृताची वाणी. देह देवाचे, देह देवाचे, देह देवाचे कारणी. देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी. हो मुखी अमृताची वाणी. मुखामध्ये अमृताची वाणी आहे आणि देह देवाच्या कारणी आहे. जशी ते सगळे भजन म्हणजे मुख्य अमृताची वाणी देह देवाच्या कारणी आहे. आणि मग हे शब्दाच्या दिव्यतेने साधतं. तुकोबराय म्हटले तो दिव्य शब्द किती विलक्षण आहे. शब्द किती गोड आहे. गोड आहे म्हणण्याच्या ऐवजी अव साक्षात देवच आहे. तू कम्हणे पा शब्दची हरी. कम्हणे पा शब्दची हरी. शब्देची गौरव पूजा आम्हाला. शब्देची गौरव पूजा आम्हाला माहिती नाही पूजा कशी करायची. शब्देची तो भगवंत कशाने आकळल्या जाईल आम्हाला माहिती नाही. कोबराय म्हटले घाबरू नका. त्या अक्षराची सेवा करा. त्या अक्षराच्या सेवेने तो भगवंत तुम्हाला प्रसन्न होईल. आणि म्हणून त्या अक्षराची अवीट सेवा म्हणजे ज्ञानेश्वरीचं पारायण. त्याच अक्षराची दिव्य सेवा
म्हणजे जगदूर तुकोबरांच्या अभंग गाथेचं भजन आहे. त्याच अक्षराची सेवेकरिता महाराष्ट्रामध्ये भागवत धर्म परंपरेचं कार्य आहे, वारकरी संप्रदायाचं कार्य आहे. शब्द आणि देव वेगळा नाही, शब्दची मनुष्य श्रेष्ठ का आहे, मनुष्य श्रेष्ठ का आहे, कारण शब्द वाणी हे फक्त मनुष्याकडे आहे. आणि म्हणून मनुष्य सगळ्या योनीमध्ये मनुष्य योनी श्रेष्ठ आहे, माणूस श्रेष्ठ आहे, स्त्री पुरुष श्रेष्ठ आहे, कारण बोलणं वाणी मनुष्याकडे दिलेली आहे. माता भगिनी शब्द जपून वापरत जा. आपल्या घरी आई वडील असतील, आपल्या घरी वृद्ध सासू सासरे आहेत, त्याचा भान पुढच्या पिढीला असू द्या. अडाणी आहे तो, नाही कळत त्यांना, अडाणी शिकलेले नाही, 70 गाठली, कोणी 80 वर्ष वय आहे. आज तुमच्या आधाराची त्यांना गरज आहे, कारण त्यांची मुलगी दुसरीकडे नांदायला गेलेली आहे. तुम्ही सून म्हणून त्या घरात आलेला आहात, फार ठिकाण आपण चुकीचे शब्द वापरतो, चुकीचं बोलतो सासूसाठी सासऱ्यासाठी. 2 दिवस जेवायला देऊ नका, काहीच वाटणार नाही त्यांना. 2 दिवस जेवायला देऊ नका, काही वाटणार नाही. 2 दिवस जेवायला देऊ नका, काही वाटणार नाही. परंतु जर 4 लोकांमध्ये आपण जर आपल्या सासू सासऱ्यांचा अनादर करत असू तर आपल्या जीवनाला काही उपयोग नाही. अडाणी आहे, समजून घेऊया. त्यांच्या आई वडील घरामध्ये आहे, जगातले सगळ्यात भाग्यवान ते आहेत. जगातले सगळे तीर्थ आई वडिलांच्या चरणावरती आहे. एकदम गोड दम आहे, बारीक पापास. जगातले 3.5 कोटी तीर्थ आईच्या वडिलांच्या चरणावरती आहे. मी सांगत नाही, ज्ञानोबा राय बोलत आहे. सकळ तीर्थाचे धुरी जे एका माता पिता सेवेशी शरीरे ज्ञानोबा राय सांगतात, जगातले सगळे तीर्थ आई वडिलांच्या चरणावरती आहे. त्या आई वडिलांना आपल्या मुला देखत जर आपली सून आपल्या मुला देखत आपल्याला उलटून बोलते, काय वाटत असेल त्या सासू सासऱ्यांना. अविरत कष्ट केले, घाम गाळा, महाराज घर तयार केलं, मुलगा मोठा केला, आणि ही फक्त 2 दिवस होते घरामध्ये येते तर सासू सासऱ्याला घर पारख करून टाकते. या जुन्या पिढीला जायचंय, आपल्यालाही जायचंय. कोणी काही शाश्वत आलेलं नाहीये, सगळ्यांना एक दिवस जायचंय, एक दिवस जायचंय. त्या जाण्याकरिता सन्मान आणि आपण शब्द वापरूया ते एकमेकांसाठी. एखादी व्यक्ती आपल्याला शिव्या देते, समोरून शिव्या देते ना, देऊ द्या शिव्या. त्याने त्याचे खानदान शिव्या देण्याचे असेल, तुम्ही फक्त हात जोडा आणि अरे वा छान शिव्या द्यायला लागला, कधी शिकलास एवढं म्हणा. तुमच्या पाया पडेल, तर तुमच्या पाया पडेल एवढी आपल्याही शब्दामध्ये. एखाद्याचं मन तुटेल, जीवन उद्ध्वस्त होईल असे शब्द वापरू नका. आपल्या शब्दामुळे एखाद्याचं जीवन घडेल असे शब्द वापरा. एखाद्या पती पत्नीचा संसार तुटेल असे शब्द वापरू नका. त्यांच्या संसाराला आणखी मदत कशी होईल असे योग्य शब्द असावे. हेच तर जीवन आहे, हाच तर परमार्थ आहे, हेच तर देवाची पूजा आहे. सत्कर्म, चांगलं बोलणं, चांगलं राहणं, चांगलं वागणं, हेच तर त्या देवाला ती पूजा आवडते, गौरव आवडतो. म्हणून तो कोबरा त्याच शब्दाने आम्ही त्याचा गौरव. शब्दची गौरव पूजा कर, शब्दची गौरव पूजा कर.
शब्द मनुष्य जीवन घडतं शब्दामुळेच, जीवन बिघडतं शब्दामुळेच. 700 वर्ष झाले ज्ञानोबरांचे, ज्ञानेश्वरी सांभाळतो, ज्ञानेश्वरी तरी काय आहे, शब्दच आहे. 400 वर्ष झाले जगदूर तुकोबरांचे, शब्द सांभाळतो, शब्द गाथा सांभाळतोय, गाथा शब्दच आहे. आपले शब्द कोणीतरी सांभाळावेत, आपल्याही शब्दाच्या आठवणी व्हाव्यात, अशा प्रसंगात ती व्यक्ती असं बोलली होती. बोलावं समाजाने आपल्यासाठी, ढसा ढसा रडावं, एक एक वाक्य आठवावं आपण गेल्याच्या नंतर. असं दिव्यतेने जीवन जगणं, स्वाभिमानी जीवन जगणं, दारू पिऊन गावात वाकडे तिकडे आई वडिलांकरता शब्द वापरणं याच्याकरता जीवन नाही गावकऱ्यांकरता. आजही एवढी गोड मंडळी, इकडे सगळे पुरुष माता भगिनी उपस्थित आहात. शब्दाने शब्द बाजूला करा, दगडवत जीवन होईल आपले. म्हणून शब्द फार महत्वाचे आहेत. त्या शब्दाची उपासना म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. मी अगोदर सांगितलं, मनुष्य योनी सोडली तर शब्द कोणाकडेच नाही. म्हणून मनुष्य दिव्य आहे, भव्य आहे. म्हणून त्याला देव होण्याचं साधर्म्य त्याच्यामध्ये आहे. राम कृष्णारी हा तरी शब्दच आहे. केवढं गोड त्याचं. घरी शेवा सर्वांच्या चरणारविंदी समर्पित करतो. रौप्य महोत्सव खरोखर समाधान वाटेल असं गोड नियोजन ग्रामस्थाने, भजनी मंडळाने केलं. नवरात्र देवीचा उत्सव मंडळ, गणेश उत्सव टीम आणि पंचपरमेश्वर टीम, सगळे ग्रामस्थ मिळून एवढं सुंदर नियोजन केलं. हे उभा करणं, चालवणं एवढं सोपं नसतं. त्यासाठी किती अडचणी, किती धावपळ करावं लागते. आणि ज्याने तारीख घेतली, महाराज जर थोडेसे लेट आले तर त्याची काय परिस्थिती गावकरी करतात याच्या आम्हाला पूर्ण ज्ञान आहे. त्यामुळे हे बघा, आमचा 2 बोटं मृत्यूजवळ असतो. मी प्रवास करतो म्हणजे आम्हाला पण मुद्दा म्हणून कोणी काही नसतं करत. थोडेसे लेट होणं किंवा ह्या गोष्टी ह्या होत राहतात लांबचा प्रवास. आणि त्यात आज मी आनंदीकडून येणार होतो, पण सकाळी अचानक मी जिथं शिकलो आणि ज्यांचे माझ्यावर खूप प्रेम होतं, ते 10 दिवसापूर्वी दिवंगत झाला, त्यांचा दशक्रयविधी, त्या अनुषंगाने मला तिकडून असा माझा अचानक हा फोन आपला अगोदर झाला होता, 2 महिने अगोदर जास्त वेळ, पण हे 10 दिवसाच्या आत हे नियोजन झालं, म्हणून मला थोडंसं यायला तिकडून प्रवासाला. आणि म्हणून मला इथं आल्याच्या नंतर खरोखर समाधान वाटेल, समाधान वाटलं. एवढ्या खेडेगावामध्ये आज तालुक्यात लाजवेल एवढा गोड सप्ताह तुम्ही नियोजित केला. एवढे गाणारे वाजवणारे गुरुजन काही वाजवणारे सगळे उपस्थित केले, मला खरोखर खूप समाधान वाटलं. आळंदीमध्ये माझं छोटंसं असं गुरुकुल आहे, 70 विद्यार्थी माझ्याकडे शिकतात. माकडं सांभाळावेत पण हे सांभाळणं एवढं अवघड असतं. त्रास होतो नाही असं नाही, पण ज्यावेळेस ते असे टाळ घेऊन धोतर घालून गोड नाचतात ना, त्यावेळेस आपल्या कष्टाचा शिनभाग जातो. आणि माझी इच्छा, आमचा कीर्तनकार आता इथून पुढे तो बस स्टॉपवरती नाही भेटला पाहिजे, तो एअरपोर्टवरती भेटला पाहिजे. एअरपोर्टवरती, एअरपोर्टवरती म्हणजे आमच्या धोत्रावरती, कारण मी 4-5 देशात जाऊन आलेलो आहे धोत्रावरती, त्यामुळे आमचा कीर्तनकार रस्त्याने कुठं भेटले ना एअरपोर्टवरती, त्यांनी बाहेरच्या देशात जाऊन कथा कीर्तनं करावीत. ही दिव्य ज्ञानोबा तुकोबांची दिव्य फिलॉसॉफी बाहेरच्या देशामध्ये जाऊन शिकवावी म्हणावं. अशोक महाराज आहेत, दराडे शास्त्री महाराज आहेत, राजू महाराज आहेत, तिथले ही सगळी मंडळी आहेत, तिथले महाराज आहेत, सगळी यांनी सगळ्यांनी म्हणावं. आता तुम्हाला कोणत्या देशात जायचं, अमेरिकेमधून सप्ताह करून आलोय, म्हणावं तर आपली एअरपोर्टवरची चर्चा एअरपोर्टवरती भेटलं पाहिजे. अभिषेक महाराज तुम्ही म्हणावं कोणत्या देशात जायचं तुम्हाला, फ्रान्समधून मी कीर्तन वाजून आलोय सप्ताह. रघुराज पुजारी महाराजांनी म्हणावं मी आता जर्मनमधून कीर्तन करून आलोय, सध्या एका मोठ्या कंपनीचे मॅनेजर आहेत, धोत्रावर आहेत आणि धोत्रावर ड्युटी करतात, 2-2.5 लाख पेमेंट आहे त्यांना, धोत्रावर ड्युटी करतात. बाबूराव महाराज तुम्ही म्हणावं एअरपोर्टवरती मी आताच पाकिस्तानमधून भोजन करून आलोय. गाव हेच ना तुमचं, नाही ना माहिती तुमचं, तुम्ही भजनी मंडळ उभा राहा, चला मागे काय अडचण, पोरं फोडपूरच्या साईडला, तुम्ही मागच्या साईडला. मन झालेली शेवा तुम्हाला सर्वांच्या चरणी समर्पित करतो. वारकरी संप्रदाय दिव्य आहे. महाराष्ट्र इज वन ऑफ द इंडियन स्टेट विच हॅज लॉन्गेस्ट स्पिरिच्युअल हेरिटेज. इट इज अ लँड ऑफ संत, इट इज अ लँड ऑफ ग्रेट वॉरियर्स. एवढ्या दिव्यतेने हे सगळं तत्वज्ञान आहे. आणि म्हणून ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी इज द मेनिफेस्टेशन ऑफ
मेनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. मनुष्याच्या ठिकाणी आधीच्याच विद्यमान असलेल्या पूर्णत्वाची अभिव्यक्ती म्हणजे खरी ज्ञानेश्वरी. तिचं पारायण इथं होतंय. पारायणाकरता बहुसंख्येने या. आता मला चौथा दिवस आहे, कमीत कमी शेवटी 18व्या अध्यायाला तरी उपस्थिती लावा. 18व्या अध्यायात पारायण केलं तर सगळ्या ज्ञानेश्वरीचं पारायण केल्याचं पुण्य. त्या अक्षराची सेवा करा, तेच अक्षर आपल्याला तारू शकणार आहेत. तेच आपले सखे आहेत, ते साक्षात देव आहेत. हाच तर आज अभंग सांगतोय. हा गाथा साक्षात देव ज्ञानेश्वरी साक्षात ते अक्षर. तुम्हाला देवाची सेवा पाहिजे ना, ते अक्षर घो का सगळं कम्प्लीट होईल. माझी आजी 78 वय, ज्ञानेश्वरी 12 वर्ष बोटं फिरले. तिला पेपर वाचता येत नाही, पण आज ज्ञानेश्वरी खडखडीत वाचते. काय फक्त बोटं फिरवली, काय ताकद आहे त्या अक्षरामधली. आणि म्हणून त्याची सेवा आपल्या जीवनात घडावी, ते घडवण्याकरता हा भव्य दिव्य आणि हे सगळं होण्याकरता. बाबांनो, सगळं चालतं ते 2 रुपयावरती चालतं. अर्थ धर्म आणि अर्थ हजारो वर्षापूर्वी ऋषींनी सांगितलं. नंतर काम आणि मोक्ष, धर्मार्थ काम मोक्ष पुरुषार्थ. अर्थ म्हणजे हॉटेलला गेल्याच्या नंतर आपण 2-2 हजार रुपयाची बिल मित्राकरता भरतो. हे धर्म कीर्तन टिकलं पाहिजे, सप्ताह टिकले पाहिजे, त्यातून हे सगळं दिव्य टिकलं पाहिजे. आज एवढा खर्च आहे सिस्टीमवाले, एवढी गोड सिस्टीम आहे. फुकट आलात का तुम्ही? नाही ना, 2 रुपये एक्स्ट्रा घ्या. पण अशी सिस्टीम छान लावली तुम्ही आज, मस्त. हे सगळी याच्या पुढे बोलू का तुम्हाला? हे सप्ताह का? काही लोकांचं इतकं नास्तिकवादी मत असतं की सप्ताह कशाला करायचे, मंदिर कशाला बांधायचे, हॉस्पिटल बांधूया. माझं म्हणणं आहे हॉस्पिटल पण बांधायचे आणि मंदिरही बांधायचे. याचं कारण 21व्या शतकातल्या 3र्या दशकामध्ये आपण आहोत. आज गरज जेवढं 21व्या शतकामध्ये मेडिसिनला महत्व आहे, औषधाला महत्व आहे, तेवढंच मेडिटेशनला पण महत्व आहे. मेडिसिन जेवढं महत्वाचं आहे एवढं तेवढं मेडिटेशन पण महत्वाचं आहे. अहो, संप्रदाय किती महत्वाची भूमिका महाराष्ट्रामध्ये करतोय ऐका. महत्वाचं वाक्य आहे, आवडेल तुम्हाला. गुन्हा घडल्याच्या नंतर पोलीस यंत्रणा काम करते. महाराष्ट्रात जेवढे पोलीस आहे तेवढे 4-5 लाख पोलीस गुन्हा घडल्याच्या नंतर कार्य करतात. पण गुन्हा घडू नये सांगणारे हे व्यासपीठ महाराष्ट्रामध्ये अविरतपणे कार्य करतंय. आणि म्हणून या व्यासपीठाची पिढीला गरज आहे. म्हणून भव्य दिव्य सप्ताह झाले पाहिजे. आज ही तरुण पिढी तर बसतील ना मुलं, त्यांना कीर्तन म्हणजे कळेल नाही कळतो भाग वेगळा आहे. पण बसू द्या, तीच पुढे भगवत भक्त होतील आणि गावाचं नाव मोठं करतील, गावचं गाव पण सांभाळतील. झालेली सेवा पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी समर्पित. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे जोरदार टाळी वाजून आपल्याला भजन करायचं. सगळ्यांनी वरती हात करायचे. वा क्या बात, करावरती हात. वा 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 वा, तिकडे फिरव ना, फिरू जा त्यांच्याकडे. 3 मिनिट हात जर आपण वरती ठेवले तर आपलं जे फुफ्फुस आहे, फुफ्फुस ते लहान लेकरासारखं निरोगी होतं 3 मिनिटं हात वर केल्याने. आता याच्या पुढची प्रक्रिया आहे का, वरती हात करून जर आपण टाळी वाजवली तर आपले 38 रोग नष्ट होतात. टाळी वाजव, रोज 100 टाळ्या हात लाल होईपर्यंत वरती हात करून जर वाजवल्या तर अनेक आजार नष्ट होतात. आणि मग इतरत्र वाजवण्यापेक्षा हात लाल होईपर्यंत अहो भगवत भक्तीमध्ये वाजवूयात ना. वारकरी डज नॉट डान्स टू एक्सपिरियन्स जॉय. वारकरी डज नॉट डान्स टू एक्सपिरियन्स जॉय. ही जॉयफुल सो ही डान्सेस सो ही क्लॅप्स. उठो बारक माझी, उठो बारक माझी, उठो बारक माझी, उठो बारक माझी, हरे हरे जय जय उठो बारक माझी, उठो बारक माझी, उठो बारक माझी, उठो बारक माझी, जय जय उठो बारक माझी, हरी हरी उठो बारक माझी, उठो बारक कोणाचा आवाज जास्त ते टाळ, जोरात टाळ. क्या बात आहे, पखवाज किती गोड आवाज आहे पखवाजाचा. टाळी बघा, आमचा टाळीचा आवाज सुद्धा किती गोड आहे. टाळ पखवाज, टाळी
टाळ पखवाज टाळी टाळ पखवाज थांबा 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 आता एवढी उपस्थिती आहे पुरुष मंडळी कमी काय घरी राखण ठेवले तुम्ही मला असं वाटतं आणि माता भगिनी सगळ्या कीर्तनाला आल्यात कोणाचा आवाज गोड आणि मोठ्याने जोरात येतोय मला पाहू द्या पहिल्यांदा पुरुष मंडळी टाळी वाजवते नंतर माता भगिनी टाळी वाजवते पुरुष मंडळी टाळी वा 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 आता हा आवाज डोक्यात ठेवा आणि आता इकडे आवाज ऐका माता भगिनी टाळी जोरात वाजवा इकडे काही गोड वाटला का नाही आवाज आमचं म्हणजे भिंत पडल्यासारखा धड 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 माता भगिनी तुमच्या हातामध्ये गोडवा दिला भगवंताने भगवंताला माहित आहे ज्या मातेच्या उदरी जन्माला यायचंय आणि ज्या मातेचा हात डोकारून फिरवायचा त्या मातेचा हात गोड बनवावाच लागेल म्हणून तुमचा हात गोड बनवला आई ज्यावेळेस लेकराच्या डोक्यावरून हात फिरवते त्यावेळी डोक्याला केस यायला सुरुवात होते आणि बायको ज्यावेळी डोक्याने हात फिरवते त्यावेळी डोक्याचे केस ज्यांचे गेलेत त्यांच्याकडे पाहून हसू नका उतरणे घ्या शास्त्र असं सांगतं खलवाटो निर्धनम क्वचित ज्याचे केस गेलेत ती माणसं क्वचित निर्धन असतात म्हणजे ते पैशावाले असतात असं शास्त्राला म्हणायचं ज्यांचे गेले ते भाग्यवान आहेत बिचारे त्यांचे अकाउंट चेक करा आणि मला काला झाल्याच्या नंतर सांगा असत हसत राहा जीवन हसण्याकरता आहे तेजस्वी आहे आनंदी आहे त्याचा आनंद जीवनामध्ये अनुभवा म्हणून पुनश्च एकदा सगळ्याच सप्ताह टीमला ग्रामस्थांना धन्यवाद देतो इथं प्रत्येक माणूस तोला मुलाचा मी विशिष्ट कोणाचं नाव घेत नाही संदीप भाऊ देसाईंमुळे मला तुमच्या सगळ्यांचं दर्शन झालं पण हे सगळ्यांचे नाव उल्लेख केलेलं आहे झाल्याशिवाय सर्वांच्या चरणी समर्पित करतो या ठिकाणी थांबतो जाता जाता एवढे सांगेल की गमक्यांदे रात मी दिलको ना बेकरार कर शुभ जो राहेगी सुबह का इंतजार कर सपने तो सब सजते लेकिन तूर जाते सपने तो सब सजते लेकिन तूर जाते इस धर्म मंडप में वही आते इस धर्म मंडप में वही आते जिसे भगवती लक्ष्मी देवी जी बुलाते जिसे भगवती लक्ष्मी देवी जी बुलाते ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली बारा वर्ष पूर्ण झाले की त्याला तपपूर्ती म्हणतात 25 वर्ष पूर्ण झाले की त्याला रौप्य महोत्सव म्हणतात 50 वर्ष पूर्ण झाले की त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात 75 वर्ष पूर्ण झाले की त्याला अमृत महोत्सव म्हणतात आणि 100 वर्ष पूर्ण झाले का त्याला शताब्दी महोत्सव म्हणतात आपल्या उत्सवाचा शताब्दी महोत्सव भव्य दिव्य संपन्न व्हावा एवढीच तुमच्या सर्वांच्या चरणी प्रार्थना या ठिकाणी थांबतो विठ्ठल जय जय विठ्ठल हे हरे विठ्ठल जय राजमा परमात्मा नाही विचारी विचारी आदि करम्या परमात्मा परमात्मा